नमस्कार माझे विद्यार्थी मित्रांनो, लास्टचा जो व्हिडिओ झाला क्वेश्चन नंबर फर्स्ट 2.1 मधला अतिशय सोपा होता. त्याचाच दुसरा पार्ट म्हणजे क्वेश्चन नंबर सेकंड आहे त्याच पद्धतीने आहे. जसं डायग्राम मी काढतोय तुम्ही पण पट्टी आणि पेन्सिल याचाच वापर करून फक्त डायग्राम काढणार आहात. ओके, पहिल्यांदा दोन रेषा समांतर आता याच्यामध्ये दोन छेदिका आहेत, दोन छेदिका असल्यामुळे गडबडून जायचं नाही. वन बाय वन आपण ते पाहणार आहोत. छेदिका वर दोन रेषा समांतर कुठल्या आहेत? रेषा एल व रेषा रेषा पी आणि क्यू या दोन रेषा समांतर आहेत. बरोबर, चुकलेले आहे. रेषा पी आणि रेषा क्यू या दोन रेषा समांतर आहेत. बघा, समांतर काढले मी, तुम्ही पण काढायचं आहे. आता याच्यामध्ये छेदिका आहे, बघा छेदिका कुठली आहे? दोन छेदिका आहेत. छेदिका ही एक आहे, छेदिका ही एक आहे. बरोबर, दोन छेदिका दाखवलेल्या आहेत. आता यांची नावं लिहितो बघा मी. नाव काय आहे? पी क्यू. पी आणि क्यू ह्या दोन रेषा समांतर आहेत. एल आणि यम ह्या दोन काय आहेत? छेदिका आहेत. या पद्धतीची डायग्राम आहे. आता नाव त्याला फक्त मी देतो. बघा काय दिले, ए सी कोण आहे? ए कोण आहे? सी. त्यानंतर परत आहे 110 115 कोण आहे? 110 कोण आहे? 115 अंश. बरोबर, आणि काय काय दिले त्यामध्ये? इथला नाही, इथला कोण आहे? बघा आहे 115. त्यानंतर कोण डी आणि कोण बी, कोण डी कोण बी असं नाव आहे. ओके, बघ आता एवढं सगळं दिले. आता जे दिले पहिल्या आपण ते लिहायचं आहे. ते काय समांतर असे ते लिहितो तुम्हाला समजलं. लाईन पी समांतर लाईन तारीख लिहितो पी समांतर क्यू आणि एल आणि यम छेदिका म्हणजे ट्रान्सवर्स आहे. बरोबर, आता काढायचं काय आहे ते म्हणजे बघा कोण ए बी सी डी सम आपल्याला काढायचं. कोण ए कोण बी कोण सी आणि कोण डी या सर्वांची माप आपल्याला काढायचे आहे. त्याप्रमाणे वन बाय वन आपल्याला पहिला आपण कोण काय करणार आहे, कोण एचं माप आपण आता बघूया. बरोबर, बघा कोण याचं माप पाहण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे, कन्फ्युजन करण्यासाठी आपण त्यांनी काय दिले, रेषा समांतर असे वरचे द्या. आपण कसे आडव्या काढत होतो, अजिबात कन्फ्युजन व्हायचं नाही. आता एक एक फक्त तरी छेदिका बघायची. बघा आता ही आता ही छेदिका नाही समजा, पण याचं बघायचं ही दोन हे समांतर यांची छेदिका आहे. बरोबर, आता इथं ही राहणार अशी आहे. इथला आधी घेतला कोण कोण ए आणि हा कोण काय होणार, लिनियर फेर होतात. बरोबर, म्हणजे काय येणार कोण ए अधिक कोण 110 अंश बरोबर 180 म्हणजे काय रेषीय जोडीतील कोण म्हणजे काय येणार लिनियर फेर. बरोबर, आता त्याप्रमाणे कोण हा तिकडे म्हणजे कोण ए बरोबर काय येणार 180 वजा 110 कोण ए बरोबर 70 अंश. कोण ए बरोबर किती आलं? 70 अंश आलं. ओके, आता हा झाला तुमचा पहिला. कोण याचं माप किती आलं बघा 70 अंश. आता बघा इथला कोण किती आहे, हा 70 अंश आला. बरोबर, मग इथला कोण किती असणार 70 अंश. बरोबर, म्हणजे हे काय झालं, विरुद्ध कोण झाले म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल
एंगल ए 15 एंगल 70 70 डिग्री से आता है रीजन क्या है ना अपोजिट एंगल म्हणजे विरुद्ध कोन इथे आहे बघा तर हा 70 हा कोन आणि हा कोन आपल्याला पाहायचा आहे म्हणजे काय येणार कोन डी अधिक 70 बरोबर अधिक नाही म्हणजे एकरूप आहे ना ते हे एकरूप काय येणार संगत कोन आहेत ते बरोबर पुन्हा आपण काय करणार रीजन करस्पोंडिंग एंगल म्हणजे काय संगत कोन म्हणजे आपल्याला कोन डी बरोबर किती आला 70 अंश आला बरोबर का संगत कोनाची कसोटी पण आपल्याला माहित पाहिजे त्याच्यावरून कोन डी चं माप किती आलंय कोन डी चं चुकलेलं आहे एक मिनिट का कोन डी चं चुकलंय पहिला तर हा व्यवस्थित पहिल्यांदा बघा पहिल्यांदा काय काय आलं कोन ए चं माप चुकलेलं पहिल्यांदा बघा कोन ए चं माप किती आलंय 70 अंश आलंय कोन ए चं 70 अंश आल्यानंतर माउस खुले तो बी है तो बी है बरोबर जो मामा शिक्षित ले रहे थे बरोबर होता जो कहे ना सारा था कौन ये सब माप जैसा अपोजिट एंगल प्रमाण गेट ले तो डायरेक्ट नाव हो दिला तेरी पन साल दे सेपरेट नाव हम तो तुम्हारा समझ के जाते हैं सेपरेट नाव गेट बरोबर ए बी सी यू जाता हम तो आता ही पता है गेट लगी तुम्हारा समझ जाते कौन ये गेट लगी कौन ये नहीं कौन ये कहे जाता ये गुरु धालो मैं इस माप की जाता रहता 70 अंश बरोबर आता मत कौन ए इक्वल टू 70 अपोजिट एंगल किंवा विरुद्ध कोन हा विरुद्ध कोन झाला कोन 70 आणि कोन बी काय होता संगत कोन होता म्हणजे कोन बी बरोबर 70 अंश रीजन काय संगत कोन किंवा करस्पोंडिंग एंगल म्हणून कोन बी बरोबर 70 अंश हे फक्त आपल्याला लिहिता यायला पाहिजे कोन ए चा झाला तर कोन बी चा ह्याने जे संपला तर ह्याला शिरो आपण करायचं आहे बरोबर तर कोन सी काढायला पाहिजे कोन सी बघा ह्या रेषेचं सगळं संपलं फक्त ह्या रेषेचा विचार करायचा बघा छेदी ना छेदी काय येऊ समांतर रेषा कुठली आहे सी आणि समांतर रेषा पी आणि पी ह्या फक्त रेषेचा विचार आता ह्या रेषेचा विचार करून मी काढतो म्हणजे कुठली ह्या रेषा एल तर रेषा ही आमचा विचार करून काढायचा म्हणजे सी चं माप बघा तर सी चं माप काय आहे सी आणि 115 हे काय आहे परसंगत कोन आहे बरोबर म्हणून मला असं लिहिता येईल कोन सी बरोबर 115 अंश संगत कोन बघा परस्पोंडिंग एंगल म्हणून कोन सी बरोबर किती येणार 115 अंश बरोबर का इथपर्यंत आपल्याला आता नक्की कळलेलं असेल त्यासाठी फक्त वेगवेगळं काय विचार करायचा आहे त्यामध्ये रेषा मी सांगतो परत ते कसं विचार करायचा आहे आता सी झाला बघा आता सी झाला राहिला काय 115 आणि डी हे दोन्ही काय रेषीय जोडीतील कोण आहे बरोबर ना म्हणून असं लिहिता येईल मला कोन डी अधिक 115 बरोबर 180 अंश रिजन काय रे जो को म्हणजे काय ना लिनियर पेअर अँगल आता 115 दिले जाते वजा कोन डी बरोबर 180 वजा 115 अंश कोन डी बरोबर किती आला 65 अंश पण 180 मध्ये 115 वजा केलं तर किती येतंय 65 अंश येतंय या पद्धतीनं हे आपल्याला काढता यायला पाहिजे बघा आता यामध्ये कन्फ्युजनचा पार्ट तुम्हाला काय आहे की दोन छेदिका दिलेत वी हॅव टू गिव्हन टू ट्रान्सवर्सल म्हणून आपण ते कन्फ्युजन होणार कन्फ्युजन व्हायचं अजिबात नाही ह्या रेषेचा विचार नाही करायचा फक्त दिलेत का आपल्याला एवढी एकच छेदिका आहे कोणती छेदिका या छेदिका आहे पहिल्यांदा तो विचार करायचा हा काढताना ह्या छेदिकेचा विचार करायचा आहे एवढाच फरक त्यामध्ये आहे परत बघा कोण याचं माप किती होतं पहिल्यांदा 70 बरोबर 110 म्हणजे लिनियर पेअर प्रमाण आपण इथे काढलंय रेषे जोडीचे कोन हा आला 70 हा 70 होता म्हणून हा 70 आला का कारण की विरुद्ध कोन बघा हे बरोबर 70 अंश अपोजिट अँगल 70 अंश विरुद्ध कोन
हा सत्तर आणि हा बी हे दोन्ही काय होतात संगत कोन होतात म्हणजे काय ते करस्पोंड एंगल आर कोनग्रन मध्ये संगत कोन समान मापाचे असतात म्हणून कोन पी बरोबर 70 अंश ते लिहिले संगत कोन आणि करस्पोंडिंग अँगल तसा ह्या रेषेचा वापर झाल्यानंतर याचा विचार नाही करायचा आता एक त्या दोन रेषा समांतर त्यांची इच्छेदिका तसं आपण एक 15 केलं जातं आता सी आणि हे 115 म्हणजे एक बाहेर जा एक आतला जा कोण असतोय त्यावेळी तो कोण काय असतोय संगत कोण म्हणजे करस्पोंडिंग एंगल असतोय ह्या संगत कोण झाला बरोबर हे करस्पोंडिंग एंगल आता बरोबर त्यानंतर 115 आणि बी हे रेषीय जुळतील कोण आहे रेषीय जुळतील कोणचा वापर करून 115 अधिक कोणती बरोबर 180 अंश मग 115 इकडे गेल्यानंतर काय होणार वजाबाकी होणार म्हणजे कोण बी बरोबर किती आला 65 अंश सगळ्यात महत्वाचं या गणितामध्ये जिथं चेक करतात उत्तर तुमचं पण चेक करतात पण सगळ्यात महत्वाचं रिझन जर व्यवस्थित असेल किंवा लिहिलेलं असेल तरच तुमचं गणित पुढे चेक करता अदरवाईज चेक करत नाही त्यासाठी आपल्याला हे अँगल व्यवस्थित लक्षात राहायला पाहिजे व्यवस्थित आपल्याला ते सोडवता यायला पाहिजे तरच आपल्याला काय होणार ते अँगल कळले तरच आपल्याला त्याची व्हॅल्यू काढता येणार त्यासाठी मी परत एकदा सांगतोय की अँगल खूप महत्वाचे आहेत अँगल जर आपल्याला व्यवस्थित आले नाही तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं गणित जमणार नाही ओके बाकीचा जो पार्ट यामध्ये आहे क्वेश्चन नंबर किती आहे अजून त्यामध्ये 3, 4 आणि 5 त्यामधला 3, 4, 3 पण महत्वाचे आहेत तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेईन ओके परिणामय रिझन ह्या गणितामध्ये महत्वाचे आहेत जर रिझन तुमचं चुकलं तर तुमचं गणित हे 100% चुकलं त्याचं गांभीर्य काय आहे ते ओळखा आपण जो गिव्हन पॉइंट आहे तो लिहिलाय हे रिझन महत्वाचं आहे तुम्ही रेझो को लिहा किंवा रेषीय जुळतील कोण लिहा लिनियर पेअर अँगल आहे त्या अँगल लिहायला बघा लिहायचा बरोबर अँगल लिहा अँगल महत्वाचा आहे ओके बाकीचा जो पार्ट आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे सोमवारी घेतला जाईल धन्यवाद